नमस्कार शेतकरी बांधवांनो आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे तर आज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे ज्यावेळेस शेतकरी आपली सोयाबीन विक्रीसाठी प्रायव्हेट मार्केटमध्ये घेऊन जात असतात त्यावेळेस हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केले जाते आणि शेतकऱ्यांची फसवणूक होते तर, तर, तर ना ही फसवणूक शेतकऱ्यांची होऊ नये त्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील केंद्र सरकारने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र हे सुरू होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी या केंद्रावरती न्यायचे असेल तर असे शेतकऱ्यांना आपले नाव नोंदणी ही केंद्रावरती करणे आवश्यक आहे तर त्यासाठी नाव नोंदणी करण्याची सुरुवात ही एक ऑक्टोबर दोन हजार वीसपासून सुरू होत आहे आणि शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या तालुक्यातील सोयाबीन खरेदी केंद्रावरती जाऊन सनी नाव नोंदणी करावी त्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स आणि पिकाची नोंदणी असलेला सात बारा हा सादर करावा लागणार आहे त्यासोबत आपल्याला मोबाईल नंबर देखील द्यावा दे लागणार आहे जेणेकरून सन जेव्हा आपला नंबर येईल तेव्हा आपल्याला एस एम एसद्वारे कळवण्यात येतील आणि सोयाबीन खरेदी केंद्रावरती केंद्र शासनाचा जो हमी भाव आहे तो प्रति क्विंटल मागे तीन हजार आठशे ऐंशी रुपये असा ठेवलेला आहे आणि सोयाबीन खरेदी केंद्रावरती सोयाबीन खरेदी करण्यासाठी पंधरा ऑक्टोंबर दोन हजार वीसपासून सुरुवात होणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या तालुक्यातील सोयाबीन खरेदी केंद्रावरती जाऊन सनी आपले नाव नोंदणी करावी तर ही होती आजची स सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्याला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर आपल्या मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान